पचास रुपये कोणती पोस्ट देत आहेत काय माहित हिरा मंदी सिद्धाराकांना दाखवणार आहे सिद्धाराका मस्त व्ह्यू येत आहे इथून हे बघा इथे काम करतायत फोटो आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एनगावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आम्ही आज पाऊस पडतोय तर सगळी आपले कौलं वगैरे परत आहेत. इथे आता काका आले आपलं कुठे खायला आले व्हिडिओ चालू झाली आणि लगेच पापा आले चालू आहे असे मजा करतायत. शुभम संध्याकाळी काहीतरी पार्टी आहे वाटतं म्हणूनच एवढी मेहनत चालली आहे उगाच नाही. तीन घरांचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आता आपलं विकीचं पण आहे. अरे हे कुठे संजू काका आता कुठेतरी बघितलं मी. तीन तीन घराचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते बघा. काय ते टाकलं पाहिजे होत पडशील खाली कुंड्या पाडशील हे बघ हे आले का लगेच चालू संजय का काकांकडे आज संध्याकाळी पार्टी आहे मजबूत एवढे कामगार आहेत. आता मी नवीन एक स्ट्रॅटेजी करतो बघूया सक्सेसफुल झाली तर तुम्हाला दाखवतो. मी माल पूर्ण भिजायला झाले तो पॅक होतोय मग त्याच्यासाठी हे करतोय जर सक्सेसफुल झालं तर दाखवतो. आता आम्ही संध्याकाळी आम्ही थोड्या वेळानी नूडल्स पैकी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आता हे सगळी कौलं वगैरे करतोया आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. चला मेहनत चालू आहे खूप मेहनत करतो प्रत्येक गोष्टीमध्ये नाही करतोय संध्याकाळी मजबूत खायचंय त्याला. काकी तुमचं काय म्हणणं आहे काहीतरी बोलत होतात आता पावसाची चाहूल आणि काहीतरी आला लगेच माणसांची तिकडे बघून हे यांचं मोठं पडत खाली काकी काहीतरी बोलत होतात आता एक कविता बोलत होतात काहीतरी बोला ते कविता. आता पावसाशी चाहूल लागली माणसांची धावपळ सुरू झाली हे बघ यांचं तर काहीतरी वेगळंच चालू आहे. माझा संडे चांगला गेला आहे झोपलेली मग आता उठली आहे बघूया थोड्या मेहनत करते खायला पण बनवून सांगत होतो प्रपोला तिथे एवढा तर झालाय एवढा बाकी हे सोडा चल माझं काम झालेलं आहे पकडायचं काम माझं होतं. हे कोणती पोस्ट देत आहेत काय माहित हिरा मंदी बैठी लावणी करताय की काय इथे आता एक झालंय इकडचं काम चालू आहे तिकडचं झालंय हे आता तिसरी आहे तिसरी ऑर्डर आहे इथे पैसा मजबूत ट्रॅक्टर आहे आमचा. अर्जुन आहे अर्जुन नामदेव चला हजार रुपये पर्डे खाऊन पिऊन काय नाही पिटीवाद द्यायचा फक्त पार्ले दरे मोबाईल दर नाही तर पडायचा काय बेकार सिंगल नवीन आहे सिंगल डिहायड्रेट व्हायला झालं एकदम गरमी नाही पॅक झालंय पूर्ण कागद सगळे पॅकिंग केली आहे एवढं कसं वाटतं मम्मी शायनिंग जास्त घे रे आता थोडं आंघोळ वगैरे करावी लागेल मार दोन चार गाडी करायचं आहे हे झाल्यावर तुम्हाला नक्की काय होतंय ते मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे. थोड्या वेळानी फ्रँकीज आपण बनवणार आहोत त्याचे सामान वगैरे आणायला जायचंय ते आणून झाल्यावर फ्रँकी बनवूया फ्रँकी खाऊया ठीक आहे चला. आणि ते चाळीतली मोठी माणसं मस्त चायचा आनंद घेते सगळ्यांनी हीच मजा असते एक चाळीत की सगळे एकत्र जमतात आणि काही असू नये ते एकत्र येऊन सगळं पार पाडतात. तर आता पूर्ण भिजायला झालंय तर आता थोड्याच वेळा त्यांचं पण होईल आपण पण फ्रेश होऊ आणि ते आपल्याला एक टेक्निक करायची आहे ते याची वरती घ्यायची तर आता थोडं मी काका येईल आणि मग ते करू ठीक आहे चला. तर काका इथे आता इथून एक रशी टाकतोय इथून पण टाकायची का
पुढे एक टाकायची आहे आणि मध्ये एक टाकली आहे. आता बघूया कसं होतंय, झाल्यावर दाखवतो. तर खूप प्रयत्न केले तरी पण आमचा प्लॅन अनसक्सेसफुल झालाय. काय झालं असं आम्ही खेचायचं करत होतो, असं खेचलं की वरती होईल काय अर्ध वाटत वरती होते, तर प्लॅन अनसक्सेसफुल झाले. असं म्हणजे हवा यायला जरा काय प्लॅन अनसक्सेसफुल झाला काय, आम्ही होप सोडले. कारण की काठी बरोबर नाही, एकच काठी असती ना तर ते झालं असतं. दोन काट्या होत्या म्हणून ते प्लॅन अनसक्सेसफुल झाला आमचा. आता मी सोडतोय हो आणि ठेवलंय तसंच. आता जाऊया थोडी आंघोळ करूया आणि मी सगळं नूडल्स फ्रँकीचं सामान आणायला जातो. चला तर आता मस्त आम्ही आंघोळ मी आंघोळ केली आहे आणि आता हे शायनाला सांगतो लिस्ट काढ काय काय आणायचं बघ गली पटापट आणि चला आणायला जाऊया. आता आंघोळ वगैरे केली आहे, मस्त फ्रेश झालोय, अक्का भिजलेलो नको असे चांगले वाटत. चल पटापट लिस्ट काढ आणि आणायला जाऊया. चल सामान आम्ही चाललोय सामान घ्यायला, सामान घ्यायला चाललोय. भक्ती आणि अक्षी इथे भक्ती आणि बायो दिसले काय ते लपून खात आहे. सिद्धार्थांना दाखवणार आहे, सिद्धार्थ व्हिडिओ बघणार आहेत. लपून खात्यात, लपून खात्यात काहीतरी. हिवगा घरी घरी देत नाही. अरे किशन च्या टाकलाय तो. अरे किशन वडापाव शी. चला आम्ही पटकन सामान घेतो आणि जातो पटकन घरी बनवायचं आपल्याला. चला हाय शर्मा रे, चला पटापट घेऊया सामान आणि डायरेक्ट घरी जाऊया. आता आणखी खूप लेट झालंय. चल हे बघा सगळं सामान वगैरे आणून झालंय. पप्पा पप्पांना लसूण सोलायला बसवलंय आणि स्वतः बघा शायनिंग मारते. इथे पप्पांना लसूण सोलायला लावली. आता चला स्टार्ट करूया. तर आता इथे पप्पा लसूण सोलतायत, इथे अक्षू लसूण कापते आणि ही बघा फिरते आंदा. तर आता कोबी वगैरे पण झाले. आता आपण जाऊया आतमध्ये, इथे मम्मी पीठ मळते ते रोटीसाठी आणि ते आता आपण नूडल्स टाकायला जाऊया. तेल नाही टाकलंय, तेल टाकलं. आता ह्याच्यात नूडल्स टाक. पाड घे पाड घे, उंची पुराची नाही तुझी. तर नूडल्स चिटकायला नको म्हणून आपण थोडस तेल टाकायचंय आणि मग ह्याच्यात नूडल्स टाकायचे. आता आपण एक नूडल्स आणि दुसरा नूडल्स, दोन नूडल्स टाकूया. कसं काय करते येत नाही आणि उगाच नाश्ता माका येता करून. कस दुकान चालू अजून बारीक कापायला आता चालू केलीस की काय नाही. अतुट अतुट प्रयत्नानंतर यशस्वी झाले. कधी होणार बारीक. पहिलं काय टाकलेस ग? हा तेल टाकले. पहिलं आपण तेल टाकलंय, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत काय तडका द्यायचा असेल लसूण आणि मेली मेली मेली. हे काय तर काय 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 जोरात बोल. काय काय त्याच्यात आलं लसूण आणि मिरची. आलं लसूण मिरची असं जोरात बोलायचं. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला पाच पडती नाही करायचं असं येतोय वास येतोय वास येतोय. हिचं बघा आकडी आली आकडी आली का मम्मी आकडी आली. <दालो। laughs>
एक नंबर वाजतोय का आता काय टाकायचं आपल्याला आता त्याच पाच करायचं आणि मग कोबी आणि शिमला मिरची तेल कमी झालंय वाटत ऑइल नाही हा हा खटामन टाकलंय कोबी आणि शिमला मिरची उभा कापलाय एकदम बघूया कशी करते काय करते खाऊन झाल्यावर सांगतो तुम्हाला एकदम फास्ट म्हणजे ते पूर्ण ना ब्राऊन होईपर्यंत मग नूडल साठी असे हे कर हो हो हळू तरा तर आता आपण टाकणार टाकतोय शेजवण चटणी आणि थोडासा सोया सॉस पण टाक व्हिनेगर टाकूया व्हिनेगर आहे का मोठे बघा आता शेजवण चटणी टाकली आणि आता सोया सॉस टाकली जेवढं आहे तेवढंच टाकतोय आपण तुझा काम टाकू नको त्याच्यात खारड होईल नाही तर मीठ टाकलंस का मीठ कोण टाकणार काय करते नुसती रेमटाव दे त्याला मीठ टाक जरा सर नूडल्स टाकते आधी तर आपण नूडल्स टाकूया फूड ब्लॉग आहे फूड ब्लॉग रडतेस कशाला पहिल्यांदा करतेस की काय जेवण चवीनुसार मीठ असं टाक ना असं असं चवीनुसार मीठ टाकलंय तर आता आपण थोडासा कलर रेडिश कलर येण्यासाठी फूड कलर टाकतोय जरासा टाकतोय जास्त पण नाही टाकत आहे दादा रेड कलर टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ सगळं तर आता मम्मी ते रोटी लाटते आपली फ्रँकीची तर ही झाल्यावर त्यात आपण शेकवायला घेऊया आणि इथे नूडल्स आहे कसं काय होतंय तुम्हाला पुढे दाखवतच जातो तयार झाली आहे आता आपण शेकवायला जाऊया थोडी थोडी हलक्या हलक्या शिकवून घेऊया नंतर मग फायनल जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा फायनल शिकवायचे तिला हो एक फ्रँकी बनवा तर आता आपण सुरुवात केली आहे पहिलं थोडस तेल टाकलंय त्याच्यावर थोडेसे पाहिजे तेवढे नूडल्स एका फ्रँकी साठी किती लागणार थोडेसे नूडल्स गरम करूया नंतर मग थोडेसे आपण मंचुरियन टाकूया त्याच्यात मंचुरियन नूडल्स मग नंतर थोडीशी शेजवान चटणी ते गरम करून घ्यायचे नूडल्स तर आता नूडल्स मस्त गरम झालेले आहेत आता आपण रोटी शेकवून घेऊ थोडस ऑइल थोडस तेल लावलंय त्याच्यानंतर आता आपण रोटी शेकवायला घेतोय शेकवायची म्हणजे ती चांगली जरा करूनच घ्यायची एकदम क्रिस्पी करायची आणि मग काढायची तर आता मस्त अशी शिजली आहे रोटी तिला आता आपण सॉस वगैरे लावायचा आहे तर आता शेजवा चटणी लागली आहे आता आपण थोडंसं मेयोनीज टाकूया त्याच्यावर तेवढं पाहिजे बघ टाक तुला पाहिजे तेवढं आता हे सगळं असं स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण ह्याला लागलं पाहिजे पूर्ण ह्याला लागलं पाहिजे त्याच्यावरती थोडासा कांदा कोणती फ्रँकी करते ना तिला समजत नाही काय फ्रँकी करते ना तिला समजत नाही बस झाला किती काय भरून ठेवतेस नूडल्स टाकते थंड झालेले इथे आता आपण नूडल्स टाकूया गरम लागतेच अजून गरम गरम आहेत अगं दाखव तरी स्वतःच खातेस का तिकडे आपण नूडल्स टाकूया आणि रोल मी करणार आहे कारण की हिला येत नाही रोल करता तर आता मी तुम्हाला रोल करून दाखवतो आणि तुला तू पण बघून घे कसं रोल करायचं असं अशी रोल करायची असते फ्रँकी समजली आता ही आपण थोडीशी शेकवून घेऊया कारण की असं आपण करून घेऊया आणि पटकन शेकवूया आणि मग परत लगेच खायला सुरुवात ऑल क्रेडिट ना परत
अशा सगळ्या करून घेऊया आणि मग परत गरम करून खायला घेऊया. कसं आहे तर आता आपल्या फायनली जेवढ्या फ्रँके झालेले आहेत आता थोडं एकदम त्याला क्रिस्पी करूया शेकवून कुरकुरीत आणि सगळ्या तिथं बसूया आणि टेस्ट करायला देऊया कशी झाली आहे त्यांची रिव्ह्यू ऐकू. भाभी कशी झाली आहे? 50 रुपये तो भाभी 50 रुपये पहिला रिव्ह्यू आपल्याला मिळालेला आहे. नंतर पप्पा पण आले लगेच वास आला त्यांना तिथपर्यंत खाऊन बघा आणि सांगा. चिकन नूडल्स फ्रँकी नाही चिकन खायला अलाव नाही ना. शेव टाकले आणि कोबी शेव नाहीये ते नूडल्स आहेत खा लवकर खाऊन सांगा. हा एवढ्या खात्यात आवडीने म्हणजे चांगली लागते. आता सांग हे भक्ती कशी झाली खाऊन खा तरी आधी मोठे मला करते खा तरी आधी येते येते मोठा झिलगे खा ग तू तू खाऊन बघ कशी लागते. शार्दूल कशी आहे एकदम मस्त आहे. कशी आहे ग फोकस जरा खाण्यावरती भक्ती तर वास काढत आलेली पफी सारखा तर कुठे आतमध्ये घुसली डायरेक्ट चला रिव्ह्यू चाल पप्पा बघा पप्पा दाखवतो गावात जेवत आहेत तर आता सगळ्यांनी फ्रँकी खाल्ली आहे सगळ्यांना आवडली आहे तर आता मम्मी पण खाईल मी पण खातो थोड्याशा आणि थोडं खाऊन झाल्यावर व्हिडिओ एंड करतो. तर आता आम्ही एक फ्रँकी काकाला द्यायला चालतो आणि काकाचा रिव्ह्यू बघूया आता कसा आहे. फ्रँकी काका काहीतरी वेगळंच बोलला रे ते आम्हाला माहिती आहे तरी पण बघायला जाऊ चला रिव्ह्यू काकाचा स्पेशली जेवताना बघूया रिव्ह्यू घेऊया. अरे युवा आपली आजी पण आली आता जस्ट गावावरून रिव्ह्यू सांग रिव्ह्यू. तर आता आपण काकाचा रिव्ह्यू बघूया कशी आहे बघ टेस्ट करून काका इथे चिकन खातोय चिकन आणि ब्रेड किंवा आपली आजी आता जस्ट गावावरून आली आहे मंचुरियन आहे अशी पकडून खा. अरे एक बाईट खा काय सगळे लोक खाऊस लाईट जाम कमी आहे आजी गावाचं फील आता कशी आहे हा बरी आहे म्हणजे नॉर्मल आहे नॉर्मल किती रुपये प्राइस 25 रुपये चला. आता काकाचा पण रिव्ह्यू बघितला आपण आता आपण खाऊया पटापट आणि व्हिडिओ एंड करूया आणि भांडी पण घासायची अक्षुला. अरे हिचं काय घरच सोडत नाही हा हिचं काय चला पटापट खाऊया चल जा चल जा चल चल. अरे मला खायला मला भूक लागलीये. आता सर्वेश आणि सागर दगडे बघूया रिव्ह्यू कशी आहे फ्रँकीचा. नूडल्स फ्रँकी नूडल्स मंचुरियन नूडल्स मंचुरियन अशी नॉर्मल बनवली आहे सांगा कसं काय झाली. सागर मम्मीनी अक्षुनी मी पप्पांनी मी फ्रँकी सेम कुठे खातो माहितीये का आपले जे फोटो वावाकडे असते ना फक्त त्याची चपाती काय चपाती चपाती असते खरं सिरियसली पाठीमागे आपल्या इथे चालू करणार मित्रांनो. आता रात्रीच्या 11:30 वाजले
सकाळपासून ना आम्ही एवढं वैतागलोय ते कागद बिगड टाकायला. शुभम वगैरे तर जास्तच होगे, अथर्व वगैरे ते तर तीन वाजल्यापासून गेलेली वरती, ते कवलं परतली परत त्याच्यावर कागद वगैरे टाकला. आम्ही तर फक्त आमचाच लावला, त्यांची तर हालत बेकार झाली होती. अशी भूक लागली ना मरणाची. आम्ही प्लॅन केलेला की संध्याकाळी फ्रँकी करायची आणि अथर्वला वगैरे बोलून द्यायची. तर आम्ही मस्त फ्रँकी बनवली. आता नशीब आज आम्ही कागद टाकला कारण की पाऊस पण आता चालू झाला आहे. तर सगळ्यांना रिव्ह्यूज आम्ही विचारल्या, फ्रँकी चांगली झाली आहे बोलतात. आम्हाला पण खाल्ली, मी पण दोन तीन खाल्ल्या, मला पण आवडल्या. तुला कशी वाटली? मी तर लास्टची फ्रँकी ना अशी भरून ठेवली आहे ना एकदम बेकार. तर सगळ्यांना आवडलं, मला पण आवडली फ्रँकी आणि सगळ्यांनी पण खाल्ल्या. अथर्व वगैरे भक्ती पासून मंचुरियन नूडल्स फ्रँकी तर सगळ्यांना आवडल्या. खूप मस्त गेला आजचा रविवारचा दिवस. सकाळी हा उद्या जायचं तुला. मी काय सध्या कामावर नाही, सध्या शोधतोय. असेल तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये कुठे असेल जॉब. ठीक आहे, बघू. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा चल, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच आपल्याला सपोर्ट करा. आणखी ना आपले सबस्क्रायबर थोडे हळूहळू वाढतात. सगळे बघतायत व्हिडिओ, मी पण बघतोय जरा. सगळे बघतात तर आहेत व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही. तर लवकर सबस्क्राईब करा, लाजू नका. सबस्क्राईब फ्री आहे ते, एकदा सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, आपल्याला तुम्ही जॉईन होऊन जाल. ठीक आहे, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असंच आपण काहीतरी नवीन घेऊन येत जाऊ. तोपर्यंत बाय, जय शिवजय.